मंडळी स्टार प्रवावरील मी होणार छोटे उस्ताद या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यात राजयोगधुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक हे सहा स्पर्धक अंतिम फेरीत होते. पण शेवटी ठाण्याची शुद्धी कदम ही विजेती ठरली, तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे आणि राजयोगधुरी, आणि सायली टाक ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. विजेती शुद्धी कदम हिला 4 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आले. मंडळी विजेती बनल्यानंतर शुद्धी कदम ही खूप भावुक झाली. हा शो जिंकण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. शुद्धीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहेत. तर मंडळी, ठाण्याची शुद्धी कदम ही मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या शोची विजेती ठरली आहेत. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय? तुमच्या मते शुद्धी कदम या शोची योग्य विजेती आहे का, की तिच्याऐवजी इतर दुसरा कोणता स्पर्धक विजेता असायला हवा होता? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.